बाबा महाराजालाच बोलवता, दुसरं काही कुणी शहाणा नाहीच का? आहे का नाही? असतच. कुणाला बोलवतो कुणाला बोलवतो हे मला काही कळत नाही. ज्याच्याशी प्रेम जमून जातं त्याचं नातं अखंड टिकतं, संपलं काय त्याच्यात आहे वाद. याला बोलवलं का त्याला बोलवलं, चांगलं सांगतात का वाईट सांगतात, काय तुला करायचं आहे? तुझा संबंध नाही ना, जा दरवाज्यातून निघून. काय संबंध आहे कुणाचा घेणं देणं आहे? ज्याला बरं वाटेल मला सांगा, याच्यातला कुणाला आमंत्रण दिलं आहे व्यक्तिगत? नाही ना? हा, अहो फुकट पासू वाटून सुद्धा येत नाहीत एवढे, कळलं का? मला माहिती आहे आज आयुष्य गेलंय, 72 चालू आहे आता, 1-2 नाही काय. फुकट पास वाटून सुद्धा म्हणतात. बघू वेळ झालं तर येऊ. इथे काय येत आहेत बाबा महाराज? विद्वान वगैरे काही नाही आहे, मलाही काही कळलं नाही अजून, पण एक तुमचं माझं कुठेतरी प्रेम जमलं. पुढे सांगू का विषयाला धरून? तुमच्या हृदयामध्ये माझ्या हृदयामध्ये कुठेतरी प्रभू प्रेमाचा रास घडला. एक लगन होऊन गेली आणि माझी खात्री आहे की तुम्हालाही कर्मायचं नाही, मलाही कर्मायचं नाही, मलाही कर्मायचं नाही, तुम्हालाही कर्मायचं नाही. आले की वाट बघणारच. वा आता आली दिवसभर का? चला आता आपल्याला जाऊन रोज बसायचं आहे. एक लक्षात ठेवा, कुठेतरी जाऊन कोणाची निंदा करत बसण्यापेक्षा प्रभूच्या संगतीत यावं, नामदेव महाराजांच्या संगतीत यावं आणि प्रभू प्रेमाची प्रतिती घेऊन जावं घरी. सबन दिवस मस्तपैकी जात. मी विषयांतर केलेलं नाही, मुरली कुणाला ऐकू आली? जेवण वाढत असताना ऐकू आली. स्तन देता बाळे टाकली भूमीसी, अंगावर पाजत होती त्या बाळाला, त्यालाही टाकलं. ते म्हणाले योग्य आहे का अयोग्य आहे? निघता ती असं बाळाला घेतलं होतं, ऐकल्या बरोबर ठेवून दिलं बाजूला. लक्षात ठेवा, अगदी पतीने हाक मारली तरी ती बाई त्या बाळाला पाजत असताना जाणार नाही. हाक मारली, मूल पीत होतं अंगावर, हाक मारली, अगं मला पाणी दे. अहो थांबा ना, अगं तुला ऐकायला आलं नाही का? दिसत नाही का बाळाला पाजते? असं असं होय मगाशीच सांगायचंच, माझं बोलणं कळलं का? लक्षात ठेवा की त्या बाळाला पाजत असताना ती पतीला सुद्धा डावलू शकते. आणि इथे काय असं आकर्षण निर्माण झालं, काय अशी अलौकिक शक्ती होती की त्या शक्तीने आपल्या मांडीवरचं बाळ, 9 महिने पोटात वागवलेलं बाळ सुद्धा बायकांनी बाजूला ठेवलं आणि त्याच्या मुरलीच्या मागे गेले. एक सांगू का, सर्व संग परित्याग करावा लागतो तेव्हाच प्रभूचं दर्शन होत. हेही लक्षात ठेवा, इतकं काही परमार्थ सोपा नव्हे. काय? सर्व संग परित्याग करावाच लागतो. केल्याशिवाय जे जे मोठे झाले त्यांनी पुष्कळ काहीतरी सोडलेलं असतं, म्हणून जे पाहिजे ते त्यांच्या दारात चालत येतं. पुष्कळ काहीतरी सोडलेलं असतं, जगाला ते दिसतं नाही ते जगाला दिसत नाही, पण जिथे नोंद व्हायला पाहिजे तिथे ती नोंद होते. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले मोकळ्या केशे निघता ती, अगदी बाहेर जाताना नट्टापट्टा करून निघणारी, केस तसेच. पुष्कळ सांगण्यासारखं आहे, म्हणजे विषय वाढवायचा म्हटलं ना तर बाबा महाराजाला काय वाढवायला पुष्कळ लागेल तेवढं. काय काय म्हणजे बायका बाहेर निघताना बघा अगदी कसं जामा निमा अमकं करून तमकं करून, आलं का लक्षात? केस बीस विंचरून, कुठे गळत असेल तर त्याला ते ठेपे लावून, ठेपे म्हणजे बॉपिन्स काय हो, म्हणजे ते तेवढ्या करतच असतात ना, ते झिंजे अशा गळ्यात येऊ नयेत म्हणून. मग ते सगळं लावून बिवून अमकं तमकं करून सगळं बरोबर आहे ना? एक तरी इथे बेशिस्त आली आहे का? नाही, व्यवस्थित आलं. पुरुष सुद्धा अगदी नीट नेटकं, मी सुद्धा बघा ना अगदी फेटा बिटा बांधून व्यवस्थित फेटा बिटा, उद्या फेटा न काढता केस बीस अशी उभे राहिलेले.
आज बाबा महाराज वैकुंठामधून आले काय? नाही म्हणजे टाइम चुकू नये म्हणून डायरेक्ट इथे आले काय? तसं काही नाही का? बोलले कळलं का की कपडे बिपडे सगळं कसं लागतं व्यवस्थित बरोबर आहे. एक तुमच्या समोर माझी एक प्रतिमा आहे. कालच मी कीर्तनाला येताना फेटा बांधून आलो नाही तर आमच्या तुमच्यातच कोणतरी म्हणालं तुम्ही फ्रंट सीटला बसलो होता आम्ही काही ओळखलं नाही तुम्हाला. म्हणून किमान तुम्ही मला ओळखावं म्हणून तरी मी फेटा घालतो. मी त्या फेट्याचं वर्म कशाकरता सांगितलं की हे नीटनेटकं तसं केस पिंजरलेले. नामा म्हणे आयशा गेल्या देवापाशी आनंद मानसी न समाये. आणि गेल्या देवाजवळ गेल्याबरोबर इकडून तिकडून अहो काय हजारो आल्या हजारो आल्या. हो तुमचं सांगू का? सांगतो ना. वा नाही सांगितलं तर तुम्हालाही बरं वाटायचं नाही मलाही बरं वाटायचं नाही. पुण्यात लोकसंख्या किती आहे? प्रत्येक पेपरमध्ये जाहिरात आली. किती जणांनी वाचली? आणि त्याच्यातले हे हॉल भरला हे मान्य आहे, खाली भरलं हे मान्य आहे. किती आले? याचा अर्थ असाच आहे ना की ज्याला कृष्ण भगवंताच्या प्रेम प्रतीतीची मुरली ऐकू आली तो आला. साधं सरळ गणित आहे. लाखोंनी वाचलं लाखोंनी वाचलं सगळेच काही आले का? सगळे येऊ शकतील का? सगळे येणार आहेत का? नाही हे लिहून ठेवा. आणि आले तर आपल्यालाही परवडण्यासारखं नाही. कालच्याच कीर्तनाला आप्पांना सजेशन आलेलं आहे की जागा बदला. काय हो कालच कीर्तनाला इतकी तुफान बाहेर सगळं भरलेलं हो आप्पा काव का बदला कुठे? पाऊस आला तर कवटे बदला नाही का? आपलं बदला बिदला काही नाही. कोणाचा बदलाही घ्यायचा नाही. बदला नाही काही नाही आहे ते आनंदात आपलं चालू राहिलेलं आहे. जे येतात ती माणसं सुद्धा बघा मला मोठी गंमत वाटतं कुणी अतिक्रमण करत नाही हो. नाहीतर इतर ठिकाणी जर असताना आम्हीच खाली का बसायचो? आपल्या हक्काकरता सगळे भांडले असते. इथे सगळे हक्क विसरले आणि सगळे हक्क कृष्ण परमात्म्याच्या चरणी अर्पण करून टाकलेली माणसं. हां हक्क अर्पण केल्या म्हणून हाक ऐकू आली. कळलं ना? हां सर्व हक्क भगवंताच्या चरणी साधुसंतांच्या चरणी समर्पित केल्या कारणाने प्रभूची साध ऐकू आली. वनामध्ये कागा आले ती सकळा. हो आता बघा हा तुम्ही म्हणला ना ते वाकडा का? हे बघा वाकडूच हे बघितलं का वाकडं? आता काय ते बोलवलं कोणी? यानीच. बासरी वाजवली कोणी? यानीच. कुणी यायचं हे ठरवलं कुणी? यानीच. आणि आल्यावर म्हणतो काय? काही लाजबीज वाटत नाही का? रात्री 12-1 वाजता आपले नवरे वीर सोडून आला. तुम्हाला पुढचं सांगतो याचं 3 वाकडं नाही याची खोपडी सुद्धा वाकडी आहे. काय राम आपला साधा सरळ आहे त्याच्याकडे असं वाकडं तिकडे काही नाही आहे. पण ते राम अवतारातलं सरळ इतकं त्याच्या डोक्यात गेलं की पुढच्या जन्मी बघतो म्हणले वाकडाच उभा राहतो. आता मला सांगा बोलवायचं आणि हाक मारला आणि म्हणायचं तुम्हाला कोणी बोलवलं होतं? काही आहे का? नाही काही. बर अधिकार संपन्न माणूस असल्यानंतर बोलता येत नाही. काही काय टायमाला साहेब अशी बेल दाबतो ट्रिंग. साहेब लोकांच्या टेबलावर तरी ठेवलेली असते. पूर्वीची आता ती टेबलाची गेली आता ती जवळच अशी असे टिंग नुसतं त्यांनी टिंग करायचं मग ते दाखवत होतं. हा फायलीच असतो त्याला लक्षात येत नाही ते हात लागलेला. साहेब आपण बोलवलं नाही आपण बेल वाजली वाजेल कशी मी वाजवली नाही तर बरोबर. तो काय म्हणतो हे साहेब तुमचा चुकून हात लागला. नाही चुकून लागला तरी नोकरी करायची तिथपर्यंत म्हणायलाच पाहिजे साहेब लागला ते बरोबरच लागला. बरोबर आहे ना?
ही काही काळ अधिकारावर असलेल्या व्यक्तीच्या पुढे जर माणसं नतमस्तक होतात तर हा जगनियंता परमात्मा आहे, त्याच्यापुढे का वाकणार नाहीत कोणी, कोणाची हिंमत आहे? हो, आणि तो वाटेल ते बोलू शकतो बरं का? बरं, दुसरा असा आहे, ऑफिसच्या साहेबांनी त्रास दिला तर तुम्ही त्याच्यावर अर्ज तरी करू शकता की बाय आमचं मानसिक छळ, हे तुम्ही त्या साहेबाच्या विरुद्ध वर अर्ज करू शकता. एखादा दोन आमदार ओळखीचे असतील तर विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकता. आता इथे प्रेसिडेंट हाच, पंतप्रधान हाच, देव हाच, कलगीतुऱ्याचं भांडण लावणारा हाच, जे काही कोणी आहे ते करणारा हा एकमेव असल्या कारणाने अर्ज कुणाजवळ करणार? बर काय सांगणार नवऱ्याला जाऊन की याने वाजवलं ना आम्ही आलो? अवघड आहे हे बघा. त्या देवाने पेच असा टाकला की एक आयुष्यात सांगतो तुम्हाला, जीवनामध्ये काही काही असे उलटे पेच येतात की तो कुणाजीने सोडवत नाहीत, शेवटी तो सोडला तरच सुटतो. बरोबर आहे ना? की तुम्हाला हे माहिती आहे ना ती गाठ बांधलेली, हां, पतीची दाढी माझी वेणी, गाठबाई गेला देवनी, पतीची दाढी माझी वेणी, गाठबाई गेला देवनी, गाठबाई कोणाशी सुटे ना, गाठबाई कोणाशी सुटे ना, यशोदे बाळ तुझा ताना, कुठवर सोसू धिंगाणा. हे इतकं सोपं नाही बरं का? अहो, तुम्ही त्यांनी चॅलेंज दिला होता ते म्हणलं बर म्हातारे, रात्री झोपलीन जी, ह्याची दाढी आणि तिची वेणी गाठ बांधली. बघा, या पुण्याच्या रस्त्यावरून एक म्हातारं जोडपं, त्याची दाढी आणि तिची वेणी, असं जर रस्त्याने चाललं तर काय होईल? तुम्ही यंदा गणपतीच्या मिरवणुकीमध्ये हा फ्लोट ठेवून द्या. पतीची दाढी माझी वेणी, गाठबाई गेला देवोनी. विचार करा, घरापासून तिथपर्यंत चालत माणसं सगळी पोरं होय होय होय. अहो, तुम्हाला माहीत नाही ती जेव्हा गाठ मारलेली, आता बर चला एक थोडंसं सांगतो. अहो, ते काय, ती अशी गाठ बांधली होती आणि ती वेणी बांधली होती, आता असं झाल्यानंतर इसका लागला त्या म्हाताऱ्याच्या दाढीला? काय ग म्हणला, अक्कल नाही का तुला, दाढी ओढतेस माझी? ते म्हणले, तुम्हालाही कळत नाही का, आता वय झालं तरी माझी वेणी ओढताय? फार मजा आहे त्या कथामध्ये, हीच कृष्णचरित्र मोठं गमतीचं आहे. ह्याला इसका, त्याला इसका, आणि काही कळे ना. अगं म्हणलं, कसं काय एवढा कसं काय गुंत? तर म्हणली, शेवटी घेऊन बघितलं तर सगळं अडकलेलं. मग आता काय करावं म्हणले, मग असं कर, कात्री बित्री एका कापून काढ. आता एक लक्षात ठेवा, ज्या जोड्या जमलेल्या असतात त्याच्या मनात येईल तेव्हाच त्या कापल्या जातात, एरवी कोणाच्या बापाला कापल्या जाणार नाही, ते लिहून ठेवा तुम्ही. अशा काय साधं सुद्धा आहे का? हा, सुना ना बोलो. आता विचार करा, आपल्या घरात जर असा प्रसंग घडला, 70-75-80 जोडपं बरं का, तिची गाठ याची गाठ आणि सुटत नाही म्हणून सुनेला हाक मारली, मग सुना सासूबाई काय? अहो, मी तुम्हाला सांगू, तुमच्या माझ्या शब्दाचा सांगू का, इज्जत का फालुदा, आधुनिक मराठी काय वाटतोळ या इज्जत. मग आता जास्ती वाढून सांगत नाही, आता अजून सहज 15-20 काढीन मी, त्याला काय अवघड आहे? काय रेखा तयार असते, फक्त माझ्याकडे काम रंग भरायचं असतं. काय, आणि जेव्हा मिरवणूक गेली तिथे मुद्दा सांगतो, सुटे ना, सगळे हसतायत. आणि मग नंदाच्या तिथे गेले बरं का, हा तिथे मांडीवर बसणं बाबा. नंद विचारतात, अहो हे कसं घडलं बाबा? हसतोय
आणि मग शेवटी त्या म्हाताऱ्याने हात जोडला, कृष्णा अरे काय रे, म्हणली होतीस ना माझ्या घरी ये, माता अशी गाठ मारून दिली की जन्मभर मला विसरणार नाहीस। आता ही लीला जीवनामध्ये निराळ्या अर्थाने घडू नाही, पण शेवटी त्याची आपली गाठ पडणं हे जीवनाचं सार्थक आहे। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिका वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम।